एशियन गेम्समध्ये भारतानं पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. मराठमोळ्या ऋतुजा भोसलेनं सुवर्ण पदकाची कमाई करत या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तिनं रोहन बोपण्णाच्या साथीनं टेनिसच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत तैवानच्या जोडीचा पराभव केला. ऋतुजाचं एशियन गेम्समधलं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. मूळची श्रीरामपूरची असलेल्या ऋतुजानं टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठातनं ह्युमन रिसोर्सेस अँड टुरिझम मधली पदवी घेतली आहे. 9 वर्षांची असताना तिनं टेनिस खेळायला सुरुवात केली. ऋतुजाचे वडील संपतराव राष्ट्रीय पातळीवरचे ऍथलीट होते, ते भालाफेक करायचे. 2012 साली फेड कप स्पर्धेत भारतासाठी ऋतुजानं पदार्पण केलं. त्यानंतर ज्युनियर टेनिस आणि ITF स्पर्धेत विजेतेपद पटकवलं. 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारानं ऋतुजाला गौरवण्यात आलं. ऋतुजाच्या गोल्डन कामगिरीनं महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली आहे. या नेत्रदीपक यशानं तिचा आत्मविश्वास निश्चितच उंचावलाय. भविष्यात ऋतुजाकडून भारताला खूप सारी पदकं मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24.